विद्यार्थी मित्रांनो, FYBSC कॉम्प्युटर सायन्सच्या डिस्क्रिप्टिव स्टॅटिस्टिक पेपर फर्स्टमध्ये आज आपण स्टेम अँड लीफ चार्ट किंवा स्टेम अँड लीफ प्लॉटवर एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल वन बघ. हाईट्स इन सेंटीमीटर ऑफ 30 स्टुडंट्स आर गिवन बिलो. प्रिपेअर स्टेम अँड लीफ चार्ट. 30 विद्यार्थ्यांच्या हाईट इन सेंटीमीटर आम्हाला ह्या पद्धतीने दिलेले आहेत. यातून आम्ही स्टेम अँड लीफ चार्ट कसा बनवणार ते बघतो आहोत. या चार्टमध्ये आपण ह्या ज्या संख्या आहेत या संख्या ह्या 3 अंकी आहेत. हे युनिट्स प्लेस, हे 10th प्लेस आणि हे 100 प्लेस. एकक स्थानची संख्या, दशक स्थानची संख्या आणि शतक स्थानची संख्या. आपण दशक आणि शतकचा स्टेममध्ये वापर करणार आणि एकक स्थान म्हणजे युनिट्स प्लेस प्रत्येक संख्येची आपण इथं लिहिणार लीपमध्ये. हा पहिला भाग लक्षात ठेव. दुसरी गोष्ट, 171, 145, 153, 162 या ज्या संख्या आहेत या संख्यात तुम्हाला दशक आणि शतक स्थानची मिळून जी संख्या तयार झालेली. आता फॉर एक्झाम्पल इथं बघ, 147 दशक आणि शतक स्थानची मिळून संख्या झालेली 14. मग अशा दशक आणि शतक स्थानच्या सगळ्यात लहानची संख्या आहे ती 14. त्यानंतर आहे 15, त्यानंतर आहे 16, त्यानंतर आहे 17. म्हणजे 14, 15, 16 आणि 17 अशा 4 संख्या आपण स्टेममध्ये लिहायच्या. यांच्या क्रमवारी 14, 15, 16, 17 अशा क्रमवारी आपण या 4 संख्या लिहिल्यानंतर आता इथून सुरुवात करायची. ही आहे 171. आम्हाला फक्त आता युनिट्स प्लेस बघायचा आणि दशक आणि शतक स्थानची संख्या या इथं शोधायची. मग 171 आपण 17 आणि 1 असे 2 भाग करणार. पैकी हा 1 लीफमध्ये येणार म्हणून हे बघ 17 समोर मी 1 लिहिला. आणि आम्हाला या संख्या आपण घेतल्या हे लक्षात राहावं म्हणून अशी काट करत जायची. आता पुढची संख्या आहे 145. 145 म्हणजे 14 आणि 5. मग हे बघ, ही 14 आणि त्याच्यात ही 5 लिहिली. त्यानंतर आहे 15, 3. ही 15 त्याच्यामध्ये ही 3 लिहिली, मग याला काट मारली. मग 16, 2 म्हणजे 16 इथं आणि 2 इथं. मग 14, 5 परत हा 5 लिहायचा, 14 मध्ये 5. मग 17, 2 ही 17 त्याच्यामध्ये ही 2 लिहायची. मग 15, 9 हा 15 त्याच्यामध्ये हा 9 लिहिला. 16, 8 ही 16 ही त्याच्यामध्ये 8. मग 14, 8 ही 14 ही त्याच्यामध्ये 8. 17, 1 ही 17 त्याच्यात ही 1. 15, 8 ही 15 त्याच्यामध्ये ही 8. 15, 1 15 मध्ये ही 1. 15, 4 15 मध्ये ही 4 लिहिली. 15, 9 ही 15 मध्ये ही 9 लिहिली. अशा पुढं या संख्या लिहित जाईल. 15, 2 ही 15 मध्ये ही 2. 16, 3 ही 16 मध्ये ही 3. 15 मध्ये 4 15 मध्ये 4. 16 मध्ये 5 16 मध्ये ही 5. 15 मध्ये 2 ही 15 त्याच्यामध्ये ही 2. 16 ही त्याच्यामध्ये 1. 16, 1. 15, 6 ही 15 त्याच्यामध्ये ही 6. 16, 4 16 मध्ये ही 4. 15 त्याच्यामध्ये 3 15 त्याच्यामध्ये ही 3. 15, 6 15 मध्ये ही 6. 16, 2 16 ही त्याच्यामध्ये 2. 15, 1 15 ही त्याच्यामध्ये 1.
पंद्रह दोन, पंद्रह ही त्याच्यामध्ये दोन। चौदह सहा, चौदह ही सहा। चौदह सात, चौदह मधे ही सात। आणि फाइनली सोळा एक, सोळा मधे ही एक। अशा रीतीने या सर्व संख्या आपण स्टेम अँड लीप मध्ये मांडून घेतल्यानंतर आपण करतो काय माहिती का, ह्या ज्या संख्या आहेत ना त्यातल्या त्यात लीफ मधल्या त्या असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायच्या। हे तर आहेत चौदा पंधरा सोळा सतरा, ह्या असेंडिंग ऑर्डरमध्ये बरोबर आल्या, ह्या नाही आहेत। पाच नंतर आठ आली, सहा सात, तर आपल्याला कसं लिहायचं, पाच पाच सहा सात आठ, पाच पाच सहा सात। तर थोडक्यात या संख्या असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा, म्हणजे चढत्या क्रमाने लिहा, म्हणजे सगळ्यात लहान पहिल्यांदा, मग त्यानंतर थोडी मोठी, मग त्यानंतर थोडी मोठी। आता फॉर एक्झाम्पल सगळ्यात लहान आहे एक, पंधराच्या रोमध्ये ही पंधरा, त्याच्या रोमध्ये सगळ्यात लहान एक लिहिली। एक किती वेळेस आहे, दोनदा आहे, म्हणून दोन वेळेस एक लिहिली। एक नंतर येते दोन, दोन किती वेळेस इथं, एक दोन तीन वेळेस, म्हणून तू इथं दोन तीन वेळेस लिहायचं। प्रत्येकाच्यामध्ये स्वल्पविराम दे, कॉमा दे, मग त्यानंतर तीन, तीन किती वेळेस आहे, एक आणि दोन, या दोन वेळेस। चार किती वेळेस आहे, एक दोन, मग दोन वेळेस लिहिली। सहा किती वेळेस आहे, दोनदा आहे, सहा दोनदा। आठ किती वेळेस आहे, एकदाच आहे। नऊ किती वेळेस आहे, दोनदा आहे। अशा रीतीनं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन, आले का बघून घे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन, म्हणजे हे सगळेचे सगळे व्यवस्थित आले। अशा रीतीनं हे सगळे आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घेतलेले आहेत, आणि हा जो आहे ह्याला आपण स्टेम अँड लीप चार्ट म्हणत असतो। ह्यामध्ये आपण जे की म्हणून दाखवतो काय, तर पंधरा तीन याचा अर्थ काय, तर एकशे त्रेपन्न। नेक्स्ट एक्झाम्पल बघ, एक्झिबिट द फॉलोविंग डेटा युझिंग स्टेम अँड लीफ प्लॉट। आता हा टाईप कसा बघा, दहा पॉईंट आठ, बारा पॉईंट नऊ, तेरा पॉईंट झिरो, अशा पॉईंटमध्ये डेसिमल पॉईंटचा वापर करून दिलेल्या या डेटामधील संख्या आहेत। मग याचा स्टेम अँड लीफ बनवण्यासाठी आपण त्याच मार्गाचा वापर करणार। तीन अंकी संख्या आहे, त्याच्यात ही पॉईंटमधली संख्या, पॉईंटच्या पुढची संख्या ही लीपमध्ये लिहायची, आणि पॉईंटच्या अलीकडची संख्या स्टेममध्ये लिहायची। मग दहा बारा तेरा यामध्ये सगळ्यात लहान अर्थात दहा दिसते आहे, आणि सगळ्यात मोठी तेरा दिसते आहे, म्हणून आपण स्टेममध्ये लिहिताना दहा अकरा बारा तेरा अशा पद्धतीने संख्या लिहिल्या। आता या पहिल्या संख्येपासून आपण सुरुवात करतो, हे तुला माहिती आहे। हा दहा पॉईंट आठचा अर्थ दहा स्टेममध्ये आणि आठ लीपमध्ये, हे बघा हा आठ। पहिल्यांदा आपण असे लिहित जातो बारा नऊमध्ये, बाराचा नऊ, तेराचा झिरो, तेराचा झिरो, त्यानंतर बारा पाच, बाराचा पाच, तेराचा एक, तेराचा एक, दहाचा चार, दहाचा चार, दहाचा दोन, दहाचा हा दोन आकडा, तेराचं तीन, तेराचा तीन, अकराचा आठ, हा अकरामध्ये आठ, अकराचा एक, अकरामध्ये एक, अकरा तीन, तीन, अकरा सहा, हे सहा, अकरा दोन, हे अकराचा हे दोन, अकरा एक, हा एक अकरामध्ये, अकरा तीन, या इथं तीन, अकरा सहा, या इथं सहा। अशा रीतीनं आपली ही मांडणी झाल्यानंतर ही आपण या क्रमानेच घेतो, पण नंतर लीपमध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत त्या आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करतो। सो अरेंज इन असेंडिंग ऑर्डर वी गेट, या संख्या असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायच्या, म्हणजे तुला माहिती आहे की सगळ्यात लहान अतो कर लीपमध्ये। आता इथं आठ चार दोन,
मध्ये 2 4 8 अशी असेंडिंग ऑर्डर होईल, 2 4 8। 11 कॉलममध्ये सगळ्यात लहान 1 ती दोनदा आहे, 1 ती दोनदा आहे, त्यानंतर आहे 2 ही 2, त्यानंतर आहे 3 दोनदा आहे ही 3, दोनदा लिहिली मी, त्यानंतर आहे 6 ती दोनदा आहे ही 6 मी दोनदा लिहिली, आणि फायनली 8 आहे हा 8 मी इथं लिहिला। हे झाले असेंडिंग ऑर्डरमध्ये। 12 कॉलममध्ये काय होईल, 5 आणि 9, 5 आणि 9 ह्या असेंडिंग ऑर्डर, 5 आणि 9। 13 0 1 3 हे ऑलरेडी असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे, मग ते तसे तसे लिहिणार। सो याला आपण स्टेम आणि लीफ चार्ट असं म्हणतो। यामध्ये आपण 10 4 हे जे लिहिलं तर याचा अर्थ असा होतो, हे 10 4 म्हणजे काय, हे एक दाखवलेलं असतं की काय आहे याचा अर्थ। सो 10 4 स्टँड्स फॉर 10.4, म्हणजे एखादी संख्या आम्हाला याच्यामध्ये जी दिलेली आहे ती आम्ही कशी लिहिली हे या पद्धतीने दाखवलेलं असतं, की पद्धतीने। धन्यवाद।